राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरला केवळ 24 रुपयांच्या घरात दर मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी कराड उत्तर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 2 जुलै रोजी उंब्रज येथे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तासवड येथे सोमवारी 1 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास निवासराव थोरात यांनी आंदोलनाविषयी माहिती दिली. तसेच दूध उत्पादक शेतकरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. आज राज्यामध्ये दूध दराबाबत शेतकऱ्यांशी आणि दूध शेती पूरक धंदा व्यवसाय करणाऱ्या दूध व्यवसायकांना अनेक दिवसापासून अडचणी चालू आहेत. 2012 दुधाला दर 36 ते 40 रुपये त्या ठिकाणी गायीच्या दुधाला होता, परंतु ह्या गेल्या 10-12 वर्षामध्ये अतिशय दुधावरती तो अन्याय झालेला आहे. दूध आणि ज्या पद्धतीनं ही शासन अनुदान देत आहे, 5 रुपये परवा पण शासनाच्या माध्यमातून 5 रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं, परंतु ती 5 रुपये अनुदानाला अनेक जाचकाठी त्या ठिकाणी आहेत, आणि त्यामुळं हा 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना मिळत नाही. पण आज येणाऱ्या काळामध्ये जो चांगल्या पद्धतीनं आणि शेती जोडधंदा करणाऱ्या दूध उत्पादकांना सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत ते या ठिकाणी अनेक बँकेचे अनेक पतसंस्थेचे असतील कर्ज काढून त्या ठिकाणी या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत, आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं एक रकमी 40 रुपये दर असा मिळण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता आपण उंब्रज या ठिकाणी वरदराज मंगल कार्यालयाच्या ठिकाणी आज रस्ता रोको करणार आहे उद्या सकाळी त्या ठिकाणी. तरी आज शेतकरी असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, या सर्वांनीच आणि सर्व सामाजिक काम करणारे सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊयात आणि चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे. याच पद्धतीनं पुढील काळामध्ये जर तो दर त्या दिला नाही तर अशाच पद्धतीनं एक जन आंदोलन आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे, आणि या आंदोलनामध्ये उद्याच्या सर्वांनी सहभागी व्हा आणि शासनाला जाग आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.